नमस्कार मैत्रिणी पपई फेशियलसाठी आपल्याला लागणार आहे कच्चं दूध आणि पपईचा पल्प तो आपण साठी वापरणार आहोत तर ते असं व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपण बनवतो आहे स्क्रब तर स्क्रबसाठी इथे मी मसूर डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा पपईचा पल्प तो देखील असा व्यवस्थित मिक्स करायचा आहे त्यानंतर आपण बनवतो आहे क्रीम तर क्रीमसाठी इथे मी बदामची पावडर करून घेतलेली आहे आणि पपई पल्पमध्ये त्याला देखील व्यवस्थित मिक्स करायची आहे त्यानंतर आपण करणार आहोत पॅक तर पॅकसाठी पपया आणि त्यामध्ये मी चंदन पावडर यूज केलेली आहे तर तुमच्याकडे चंदन पावडर नसेल तर मुलतानी माट मातीसुद्धा तुम्ही वापरू शकता तुमच्या स्किनला जे सूट होईल ते तुम्ही यूज करू शकता तर आपल्या फेसियलची ही फर्स्ट स्टेप आहे तर आपण सर्वप्रथम क्लिन्झिंग करून घेणार आहोत त्यासाठी आपण कच्चं दूध आणि पपयाचा पल्प वापरलेला आहे कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं त्याच्यामुळे आपली स्किन एकदम क्लीन होते तर अशा पद्धतीने व्यवस्थित मसाज करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही स्पंजच्या सहाय्याने पुसून घेऊ शकता ही आपली सेकंड स्टेप चालू झाली आहे इथे आपण स्क्रब करत आहोत तर स्क्रबसाठी आपण इथे मसूर डाळ वापरली तुमच्याकडे जर मसूर डाळ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा साखरसुद्धा स्क्रबसाठी घेऊ शकता स्क्रब केल्यामुळे आपल्या स्किनवरचे व्हाईट हेड ब्ल ब्लॅक हेड्स निघून जातात व आपली स्किन आतून एकदम डीप क्लीन होते तर अशा प्रकारे दोन मिनटं आपल्याला मसाज करून घ्यायचा आहे आणि स्पंजच्या सहाय्याने व्यवस्थित पुसून घ्यायचे तर आता यानंतर आपण करत आहोत मसाज आता आपण मसाज करत आहोत तर मसाजसाठी आपण इथे बदाम पावडर वापरले आहे बदाम पावडरमुळे तुमची स्किन एकदम फेर होणार आहे तसंच आपण पपया त्याच्यात यूज करतो आहे पपया तर पपयामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे डाग धब्बे पिगमेंटेशन हे मुळापासून निघून जाणार आहे कितीही जुने डाग असले तरी हे कायमचे तुमच्या चेहऱ्यावरचे निघून जाणार आहेत तुम्हाला हे आठवड्यातून दोन वेळा करायचे तर मैत्रिणींनो ह्या पद्धतीने तुम्ही ह्या फेशियल स्टेप फॉलो करू शकता ह्या फेशियल स्टेपमुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन होतं आणि नॅचरल ग्लो तुमच्या स्किनवर येतो रिंकल डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते फळ आहे जे आपल्याला अगदी सहज आणि प्रत्येकाला परवडेल असं फळ आहे आणि जेवढं ते शरीरासाठी फायदेशीर आहे त्याच्या दुप्पट तिप्पट म्हणेन चारपट आपल्या केसांसाठी आणि स्किनसाठी फायदेशीर आहे पपईमध्ये व्हिटॅमिन ई e, सी भरपूर प्रमाणात मिळतं पपई फेसिलने आपल्याला इन्स्टंट असा रिझल्ट मिळतो त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आवडलं तर शेअर करा लाईक करा आपली ही लास्ट स्टेप आहे फेस पॅक तर हव्यवस्थित ब्रशच्या साह्याने किंवा हाताने तुम्ही लावू शकता आणि सुकल्यानंतर धुवून टाकायचं आहे किंवा स्पंजच्या साह्याने पुसूनसुद्धा घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा